नमस्कार, विशाखा रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण एक आंबट तिखट रेसिपी घेऊन आलो आहे, कैरीचं सार। तर आता मी रेसिपी स्टार्ट करतो, एकदा बघून घ्या। हे खोबरं घेतलंय मी, थोडा पुदिना, सात आठ पानं पुदिना, दोन तीन मिरच्या, थोडं जिरं, कोथिंबीर, एक कैरी घेतली आहे, पाच सहा पापाय लसूण आणि एक आल्याचा तुकडा। हे सगळं घेतलेलं एवढं साहित्य सगळं आता मी मिक्सरला वाटून घेणार आहे। बघा, मी गॅस चालू केला आहे, टोप ठेवलं आहे गॅसवर। एक समजा तेल घालते, तेल चांगलं गरम होऊ दे। एक चमचा राई घालायची, असं कढीपत्त्याची पानं, हळद थोडीफार, आणि हे मी वाटण केलेलं आहे ना, ते आता फोडणीला घालू होतं। चार खूप छान लागतं, तुम्ही करून बघा, भातावरोबर करायला छान लागतं। चालेल, मीठ घालते, हे बघा झालेलं आहे आपलं सार, बघा किती छान कलर आलं होतं। हे बघा झालेलं आहे करून सार, माझ्या फोडणीला घालून बघा किती सुंदर कलर आला आहे तो। रेसिपी खूप छान होते, तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा।